नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम इयत्ता सहावी विषय सामाजिक शास्त्रे सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक तीन आज आपण सोडवणार आहोत प्रथमता सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेचे वाचन करायचे आहे प्रश्नपत्रिकेचे वाचन पूर्ण केल्यानंतर ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे सुरुवातीला आपण इतिहास या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवूया प्रश्न एक अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा गुण चार एक पृथ्वीवरील सजीवसृष्टीमध्ये प्राणी आणि टिंबटिंब असतात उत्तर वनस्पती दोन शेतीचे पुरावे प्रथम इस्राईल व टिंबटिंब येथे मिळाले आहेत उत्तर इराक तीन चाकाचा शोध टिंबटिंबच्या काळात लागला उत्तर ताम्रयुग चार इतिहासाचे लिखित पुरावे उपलब्ध असलेल्या काळास टिंबटिंब काळ म्हणतात उत्तर ऐतिहासिक ब चुकी बरोबर ते लिहा गुण चार एक सिंधू नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृती विकसित झाली उत्तर बरोबर दोन ताम्रयुगात सोने हा धातू वापरला गेला उत्तर बरोबर तीन मानव कच्च्या अन्न पदार्थांवर संस्करण करतो उत्तर बरोबर चार बुद्धिमान मानवाने गुहेत तंबू उभे केले उत्तर चूक प्रश्न दोन अ योग्य जोड्या लावा गुण पाच अ गट एक क्रिश्चन थॉम्सेन दोन सेनात तीन नवाश्मयुग चार शक्तिमान मानव पाच लोहयुग ब गट अ नी ब लोखंड धातूचा वापर क त्रियुग पद्धती ड कुळाची घरे ई e, बुद्धिबळाशी साम्य उत्तर एक क्रिश्चन थॉम्सेन त्रियुग पद्धती दोन सेनात बुद्धिबळाशी साम्य तीन नवाश्मयुग कुडाची घरे चार शक्तिमान मानव नी अँडरथल पाच लोहयुग लोखंड धातूचा वापर ब एका वाक्यात उत्तरे लिहा गुण पाच एक इतिहास म्हणजे काय उत्तर भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात दोन कालगणना म्हणजे काय उत्तर कालगणना म्हणजे काळाची लांबी मोजणी तीन नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते उत्तर शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे चार पहिला मांसाळलेला प्राणी कोणता उत्तर पहिला मांसाळलेला प्राणी कुत्रा पाच कलांची निर्मिती कशी झाली उत्तर कलांची निर्मिती विचार कौशल्य आणि श्रम यातून झाली प्रश्न तीन अ थोडक्यात उत्तर लिहा फक्त दोन गुण सहा एक हडप्पा संस्कृतीतील नगर रचनेची वैशिष्ट्ये लिहा उत्तर एक नगरातील रस्ते एकमेकांना समांतर आणि काटकोणात छेदणारे होते दोन काटकोणात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत प्रशस्त घरे धान्याची कोठारे बांधलेली असत तीन सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे असत घरोघरी स्नानगृहे विहिरी व शौचालये होती चार नगरांचे दोन ते चार स्वतंत्र विभाग असत व प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे दोन प्राणीजात माणसाळवण्याच्या तीन पायऱ्या कोणत्या उत्तर प्राणीजात माणसाळवण्याच्या तीन पायऱ्या पुढील प्रमाणे एक माणसांसोबत राहण्याचे वळण लावणे दूध दुप्पट्यासारखे पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे तीन साधनांची निवड कशावर अवलंबून असते उत्तर साधनांची निवड पुढील गोष्टींवर अवलंबून असते एक साधनांची उपलब्धता दोन कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर तीन अधिकाधिक परिणामकारकता चार साधन वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य ब कोणतेही दोन तक्ते पूर्ण करा गुण सहा एक पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा इतिहासाची साधने नाणी पत्रव्यवहार किल्ले जात्यावरील ओव्या भांडी ताम्रपट वाडे शिलालेख लोकगीते स्तंभ चरित्रग्रंथ लेणी लोककथा भौतिक लिखित मौखिक उत्तर भौतिक साधने त्यामध्ये नानी, किल्ले भांडी ताम्रपट वाडे शिलालेख स्तंभ लेणी लिखित साधने त्यामध्ये पत्रव्यवहार चरित्रग्रंथ मौखिक साधने त्यामध्ये जात्यावरील ओव्या लोकगीते लोककथा दोन नदीकाठच्या संस्कृती उत्तर होयांग हो चीन नाईल इजिप्त टायग्रीस व युफ्रेटीस मोसोपोटेमिया सिंधू भारत तीन प्राण्यांची उत्क्रांती उत्तर प्राण्यांची उत्क्रांती सजीव अपृष्ठवंशीय सजीव पृष्ठवंशीय सजीव अपृष्ठवंशीय सजीव त्यामध्ये पाटीचा कणा नसलेले सजीव पृष्ठवंशीय सजीव त्यामध्ये पाटीचा कणा असलेले सजीव पाटीचा कणा नसलेले सजीव कृमी गोगलगाय डास गांडूळ पाटीचा कणा असलेले सजीव जलचर उभयचर सरपटणारे सस्तन प्राणी त्यानंतर आपण भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवूया प्रश्न एक पुढील विधाने बरोबर ते लिहा चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा गुण तीन एक पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते उत्तर चूक दुरुस्त विधान पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते दोन पौर्णिमेपासून अमावसेपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो उत्तर बरोबर तीन सांकेतिक चिन्हे भौमितिक आकृत्या यांच्या स्वरूपात असतात उत्तर चूक दुरुस्त विधान सांकेतिक चिन्हे संबंधित घटकांसाठी वापरलेल्या चित्ररूपातील लहान आकृतींच्या स्वरूपात असतात प्रश्न दोन अ पायी जाणे आ, आ सायकलीवरून जाणे इ. खाजगी वाहनाने जाणे ई सार्वजनिक वाहनाने जाणे खालील प्रसंगी वरीलपैकी कोणता पर्याय निवडाल गुण तीन एक घराजवळच्या मित्राकडे अभ्यासाला जाण्यासाठी उत्तर पर्याय अ पायी जाणे दोन एक किलोमीटर अंतरावरील बागेत जाण्यासाठी उत्तर पर्याय आ सायकलीवरून जाणे तीन परगावी विज्ञान प्रदर्शनात साहित्य घेऊन जाण्यासाठी उत्तर पर्याय ई सार्वजनिक वाहनाने जाणे प्रश्न तीन पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा यापैकी चुकीच्या जोडीला वर्तुळ करा गुण दोन एक सोलापूर चादर औरंगाबाद हिमरुल शाल कोल्हापूर पैठणी उत्तर चुकीची जोडी कोल्हापूर पैठणी दोन केरळ लवंग महाराष्ट्र कांदा तमिळनाडू सपरचंद आसाम चहा उत्तर चुकीची जोडी तमिळनाडू सपरचंद प्रश्न चार खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा गुण चार एक भारतात प्रदेशांनुसार कोणकोणत्या बाबतीत विविधता आढळते उत्तर भारतात प्रदेशानुसार भौगोलिक रचनेमध्ये हवामानामध्ये वनस्पतींमध्ये प्राण्यांमध्ये पक्ष्यांमध्ये पिकांमध्ये त्याचप्रमाणे लोकांच्या आहारात पेहरावात सणात उत्सवात बोलीभाषांत चालीरितींमध्ये परंपरांमध्ये व जीवनमानामध्ये विविधता आढळते दोन प्राकृतिक रचना नकाशात दाखवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत उत्तर प्राकृतिक रचना नकाशात दाखवण्याच्या पद्धती पुढील प्रमाणे एक समोच्च रेषा पद्धती दोन रंग पद्धती तीन उटावदर्शक आराखडा तीन चहाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते उत्तर चहाचे उत्पादन आसाम व पश्चिम बंगाल या राज्यात होते चार वहन कशास म्हणतात उत्तर संदेशवहनाद्वारे आपल्याला माहिती मिळते माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे वहन होय सर्व विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे धन्यवाद